नमस्कार मित्र मैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी इथे आलेलो आहोत. नेहमीप्रमाणेच सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आहे. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय आहे, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे का मुलाखत होणार आहे आणि कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन हा व्हिडिओ इथे आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे ह्या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर मित्रांनो, आजची जी नोकरीची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे ती इथे आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस TCS अंतर्गत इथे ही नवीन नोकरीसाठी अपडेट इथे आलेली आहे. तर त्यासंबंधीच आपण सविस्तर माहिती इथे बघणार आहोत. एक लीडिंग कंपनी आहे TCS. सो बऱ्याच जणांची इच्छा असते की यामध्ये इथे जॉब करणं. सो आता ही नवीन जी अपडेट आलेली आहे जॉब संबंधी त्याची माहिती इथे आहे. सो तुमच्याप्रमाणे तुमचे मित्र मैत्रीण फॅमिली यापैकी सुद्धा कुणी इथे जॉब करू इच्छित असेल तर त्यांच्यापर्यंत आजचा व्हिडिओ इथे आठवणीने शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ दररोज बघण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि न चुकता नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा. म्हणजे असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे सगळ्यात आधी बघायला मिळेल. बरेच नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ इथे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले असतात. सो ते तुम्हाला डेली इथे बघायला मिळतील. चला आपण आजच्या या व्हिडिओसंबंधी सविस्तर माहिती जी आहे ती इथे जाणून घेऊया. सो TCS MBA ऑफ कॅम्पस हायरिंग फॉर मॅनेजमेंट पोस्ट ग्रॅज्युएट ऑफ 2022 आणि 2023 यासाठी इथे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सो रजिस्ट्रेशन तुमची इथे चालू झालेले आहेत आणि रजिस्ट्रेशन एंड डेट इथे आहे 20th April. सो 20 एप्रिलपर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता जे रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर या रिलेटेड टेस्ट तुमची होणार आहे. सो ही टेस्ट तुमची होणार आहे 13 मे 2023 रोजी आणि टेस्ट मोड इन सेंटर ऑफलाईन तुमची टेस्ट जी आहे ती इथे होणार आहे. सो महत्त्वाचे हे अपडेट दिलेले आहे. डेट्स या सगळ्यांनी लक्षात ठेवा. रजिस्ट्रेशन तुमचे 20 एप्रिलपर्यंत इथे चालू आहेत. सो त्यापूर्वी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. 13 मे रोजी तुमची एक्झाम यासाठी जी आहे टेस्ट जी आहे ती इन सेंटर ऑफलाईन इथे होणार आहे. सो रजिस्ट्रेशन करायचं असेल तर रजिस्टर हियर तुम्हाला क्लिक करून रजिस्ट्रेशन जे आहे तुम्ही इथे करू शकता. सो तर कोण यासाठी अप्लाय करू शकता बघा. सो TCS मॅनेजमेंट हायरिंग इज अ रिक्रुटमेंट ऑफ मॅनेजमेंट पोस्ट ग्रॅज्युएट फॉर अ परमिटेड स्पेशलायझेशन. इट हॅज बीन ऑर्गनाइज फॉर अ पॅन इंडिया कॅन्डिडेट ऑफ 2023 इयर पासिंग. सो 2022 आणि 2023 चे कॅन्डिडेट पासआउट आहे ते यासाठी इथे अप्लाय करू शकता. यासाठी 2 इयर फुल टाईम तुमचं MBA किंवा MMS किंवा PGDBA किंवा PGDM कोर्स विथ अ स्पेशलायझेशन इन मार्केटिंग ऑर अ फिनान्स ऑर अ ऑपरेशन ऑर अ सप्लाय चेन मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जनरल मॅनेजमेंट बिझनेस ॲनालिटिक ऑर अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऑर अ रिलेटेड डिसिप्लिन. सो यामध्ये 2 वर्षाचं MBA जे आहे तुमचं फुल टाईम इथे असणं इथे गरजेचं आहे. सो यासाठी आता ॲप्लिकेशन प्रोसेस कशी आहे बघा. सो तुम्हाला लॉग ऑन करायचं आहे इथे TCSचं जे नेक्स्ट स्टेप आहे पोर्टल त्याच्यावर. सो इथे क्लिक केल्यावरती तुम्हाला लॉग इनसाठी जे आहे इथे पेज ओपन होईल. सो वेलकम अप्रोच TCS नेक्स्ट स्टेप आहे. इथे रजिस्ट्रेशन तुम्हाला जे आहे ते सुरुवातीला इथे करावं लागणार आहे. त्यानंतर रजिस्टर आणि अप्लाय फॉर अ TCS MBA ऑफ कॅम्पस हायरिंग इयर 2022-2023. इफ यू आर रजिस्टर युजर काइंडली लॉग इन आणि प्रोसीड टू कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म. अँड इफ यू आर अ न्यू काइंडली क्लिक ऑन अ रजिस्टर नाव. चूज कॅटेगरी ॲज अ IT अँड प्रोसेस टू फिल युअर डिटेल्स. सबमिट युअर ॲप्लिकेशन फॉर्म अँड क्लिक ऑन अप्लाय फॉर अ ड्राईव्ह. सो तुम्ही जर ऑलरेडी रजिस्टर असाल TCSच्या या वेबसाईटवरती तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन करून अप्लाय करू शकता. पण तुम्ही जर फर्स्ट टाईम इथे अप्लाय करत असाल, न्यू यूजर असाल, तर सुरुवातीला तुम्हाला रजिस्टर नाववरती क्लिक करावं लागेल. IT कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते सबमिट इथे करायचे आहे. सिलेक्ट युअर मोड ऑफ टेस्ट इन सेंटर अँड चूज युअर प्रेफर्ड टेस्ट सेंटर अँड देन क्लिक ऑन अप्लाय. सो तुम्हाला इन सेंटर इथे टेस्टची मोड आहे ती क्लिक करायचं आहे. तुमच्या नियर बाय जे प्रिफर्ड तुम्हाला टेस्ट सेंटर आहे ते चूज करायचं आहे आणि क्लिक अप्लाय करून. प्लीज नोट टेस्ट सेंटर वन्स चूज मे नॉट बी चेंज. सो टेस्ट सेंटर जे आहे चूज करताना करेक्टली करा, पुन्हा ते चेंज होणार नाही. टू कन्फर्म युअर स्टेटस चेक एंड ट्रॅक युअर ॲप्लिकेशन. युअर स्टेटस शूड रिफ्लेक्ट ॲज अ अप्लाइड फॉर अ ड्राईव्ह.
ऍप्लिकेशन केल्यानंतर तुमचं स्टेटस अप्लाइड फॉर ड्राईव्ह दिसेल तेव्हा तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते सबमिट झालं असेल इथे कन्सिडर होणार आहे. इम्पॉर्टंट नोट्स इथे दिलेले आहेत या संबंधी. सो यू मस्ट हॅव ऑल ओरिजिनल अकॅडमिक डॉक्युमेंट ॲज ॲप्लिकेबल टिल डे. कम्युनिकेशन रिलेटेड टू द टेस्ट विल बी सेंट यू बाय अ टेस्ट पार्टनर TCS IIM. TCS डज नॉट सेंड एनी जॉब ऑफर एनिथिंग रिलेटेड कम्युनिकेशन फ्रॉम अन ऑफिशियल ईमेल. TCS डज नॉट ॲज कॅन्डिडेट डिपॉझिट एनी मनी. सो हे महत्त्वाचे मुद्दे इथे दिलेले आहेत. हेल्पडेस्क नंबर तुम्हाला दिलेला आहे जर काही गरज असेल तर. टेस्ट इलिजिबिलिटी काय आहे बघा इथे. सो जो एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलं होतं त्यांनी 2 इयर फुल टाईम MBA तुमचं असणं गरजेचं आहे रिलेटेड फील्डमध्ये. मिनिमम ॲग्रिगेट पर्सेंटेज जे आहे 60% ऑर अबव इन ईच क्लास 10th क्लास 12th डिप्लोमा असेल इफ ॲप्लिकेबल ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन एक्झामिनेशन. तो सगळ्यांमध्ये तुमचे 60% मार्क्स जे आहे ॲग्रिगेट असणं इथे गरजेचं आहे तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन बॅकग्राऊंड BE BTech जे आहे BTech BE प्रायर टू MBA इज मॅन्डेटरी प्री रिक्विसाइट फॉर अ कॅन्डिडेट टू क्वालिफाय अंडर अ सिलेक्शन प्रोसेस. स्टुडंट जे आहे 2022 आणि 2023 बॅच तेच फक्त इथे इलिजिबल आहेत, बाकी कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाही. कॅन्डिडेट विथ अ प्रायर वर्क एक्सपिरियन्स अप टू 2 इयर्स आर इलिजिबल टू अप्लाय फॉर अ TCS MBA ऑफ कॅम्पस. हायरिंगची प्रोसेस आहे. बॅकलॉग संबंधी इथे माहिती दिलेली आहे. कोर्स टाईप मिनिमम एज यासाठी आहे तुमचं 18 to 28 इयर. सो मिनिमम 18 मॅक्झिमम 28 इयर. टेस्ट जी तुमची होणार आहे त्याचा पॅटर्न इथे दिलेला आहे बघा. सो TCS IIM टेस्ट प्रोवाइड TCS MBA कॅम्पस हायरिंग. टेस्ट ड्युरेशन असेसमेंट जी आहे तुमची 90 मिनिट असणार आहे आणि स्प्लिट अंडर अ 3 सेक्शन. सो ज्याच्यामध्ये वर्बल ॲप्टिट्यूड क्वांटिट्यूड ॲप्टिट्यूड आणि बिझनेस ॲप्टिट्यूड या रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला जे आहे ते असणार आहे. इथे खाली फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन इथे दिलेले आहे. सो तुम्हाला त्यासंबंधी काही क्वेश्चन असतील तर तुम्ही इथे बघू शकता. त्यांचे आन्सरसुद्धा इथे दिलेले आहे. सो काय काय डॉक्युमेंट लागणार आहे किंवा कशाप्रकारे इथे तुमची प्रोसेस जी आहे ती होणार आहे, इंटरव्ह्यू कशाप्रकारे शेड्यूल केला जाईल, ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे खाली क्वेश्चन जे आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे. सो खूप छान ही सुवर्णसंधी आहे. सो तुम्ही जर यासाठी इलिजिबल असाल तर नक्कीच प्रत्येकाने या सुवर्णसंधीचा इथे फायदा करून घ्या, कारण की खूप मोठ्या प्रमाणात ही कंपनी आहे TCS. प्रत्येकाची इच्छा असते यामध्ये जॉब करायची. सो तुमच्यासाठी ही संधी इथे चालून आलेली आहे, त्यामुळे प्रत्येकाने या सुवर्णसंधीचा इथे फायदा करून घ्या. डिटेल माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरीसुद्धा तुम्हाला या माहिती व्यतिरिक्त अजूनही काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे आहे ते विचारू शकता. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, खरंच व्हिडिओमध्ये इथे तुम्हाला नोकरी मिळवण्यामध्ये मदत होत असेल, तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला इथे जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जे कोणी नोकरीच्या शोधात आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवले जातील आणि त्यांना नोकरी मिळवण्यामध्ये जी आहे ती इथे मदत होऊ शकते. सो त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला इथे आठवणीने शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा इथे सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.